दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय प्रमो ज्वेलर्स एंड गिफ्ट सेंटर। नमस्कार, मी आचल लोखंडे। महाराष्ट्र टीव्ही 24 चंद्रपूर जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। एक नजर टाकूया महत्त्वाच्या घडामोडींवर। राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। वरोरा शहरात अहिर यांचं आगमन झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। यावेळी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अहिर यांनी कार्यकर्त्यांना संबोधन करतेवेळी, मी पराभूत झाल्यावर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला देशाच्या मोठ्या पदावर नियुक्ती केली, त्यांचं यावेळी मी आभार मानतो। लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर मी पक्ष संघटनेचे काम करण्यात सक्रिय होतो। पक्षाने ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली, त्या पदाला मी योग्य न्याय दिला। माझं पद हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा सन्मान आहे। आयोगाचा पदभार स्वीकारल्यावर ओबीसी वर्ग आणि सर्व वर्गातील नागरिकांना सोबत घेत मी काम करणार, अशी ग्वाही हंसराज अहिर यांनी यावेळी दिली। या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे, संविधानाप्रमाणे, कल्पनेप्रमाणे प्रधानमंत्री महोदय नेहमी संविधानची पूजा करतात, त्याला नमन करतात। या करता की या देशातील सर्व वर्गाला, मग दलित आहे, आदिवासी आहे, आपला ओबीसी वर्ग आहे, यासोबत जे गरीब इतर जातीतील वर्ग आहे, प्रगत जातीतील पण वर्ग आहे, गरीब आहे, त्यांनाही 10% आरक्षण देऊन या सरकारने न्याय दिलेला आहे। तर मी जे आयोगाचा अध्यक्ष आहे, त्या आयोगामध्येही असाच एक खूप मोठा वर्ग राहतो। ते कारागीर आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, ग्रामीण आहेत, शहरी असतील, या सर्वांना समान आणण्याकरता जे कायदा आहे, जे सरकारची नीती आहे, जे धोरणं आहेत, जे कार्यक्रम आहेत, ज्या प्रमाणे धंद्यामध्ये, शिक्षणामध्ये, प्रवेशामध्ये, प्रमोशनमध्ये कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे त्यांना न्याय दिला पाहिजे, न मिळाल्यामुळं हे आयोग काम करतो। तिथं मी काम करणार आहे। याचा अर्थ असा नाही की मी सर्वांकरता काम करणार, सर्वांकरता काम करेल। या जिल्ह्यातील, या लोकसभा मतदारसंघातील सर्व चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यामध्ये लोकांनी मला मतांचा माझ्यावर वर्षाव केलेला आहे, प्रेम दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे। मी सगळ्यांच्या मतांच्या ओझ्याखाली दबलेलो आहे। मी कर्जबाजारी आहे, त्याची जाणीव मला पूर्णपणे आहे। म्हणून मी खासदार नसतानाही मी एक दिवसही घरी बसून राहिलो नाही, सतत तुमच्याकरता हा तुमचा माझ्यावरचं दिलेलं प्रेम आहे, ते कर्ज आहे। ते कर्ज फेडायचा प्रयत्न करताना प्रधानमंत्री मोदींनी वाटलं की मी माझ्या आयुष्यामध्ये खासदारकीच्या काळात नसतानाही शेतकऱ्यांची आंदोलनं, विरोधी आंदोलनं, कामगारांची आंदोलनं केली, त्यामध्ये ओबीसी वर्ग मोठा होता। म्हणून कदाचित त्याने चंद्रपूर जिल्ह्यातून मला निवडलं आणि या पदावर बसवलं। हा हे पद राष्ट्रस्तरावरचं मोठं पद आहे, त्याची गरिमा मला सांभाळायची आहे। देशातील 36 राज्य, नॉर्थ ईस्टपासून ते केरळपर्यंत सगळ्या ठिकाणी मला फिरावं लागणार आहे, सगळ्यांना न्याय द्यावा लागणार आहे। मी तुमची शक्ती घेऊन, आशीर्वाद घेऊन त्या कामाला आजपासून, या क्षणापासून लागतो, आशीर्वाद लागतो। आणि मी तुम्हाला विसरू शकत नाही, इतकं मोठं काम तुम्ही केलं। मी एका मागासवर्गीय कुटुंबातला व्यक्ती, 4 लोकसभेत तुम्ही पाठवलं। महाराष्ट्र TV24 साठी आशिष खरोले, चंद्रपूर। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शिवनी वनपरिक्षेत्रात शनिवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी वाघाचे तब्बल 4 बछडे मृतावस्थेत आढळून आल्यानं वन विभागात खळबळ उडाली। याआधी 1 डिसेंबर रोजी ताडोबाच्या बफर क्षेत्रात एक मादी शावक मृतावस्थेत आढळले होते। 2 दिवसातील ही दुसरी आणि मोठी दुर्घटना मानली जात आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शिवणी बफर क्षेत्रात वाघाचे 4 बछडे शनिवारी मृतावस्थेत आढळून आले। 3 डिसेंबर रोजी शोधपथकाला वाघाच्या 4 पिल्लांचे मृतदेह आढळून आले। यामध्ये 2 नर आणि 2 मादी वाघाचा समावेश आहे। 4 मृतदेहावर चावलेल्या चकमा सापडल्या आहेत। या 4 बछड्यांना नर वाघानं मारलं असल्याचं उघड झालं। त्याच परिसरात 2 नर आणि 1 दुसऱ्या मादीची उपस्थिती असल्यानं आईची नेमकी ओळख पटलेली
झाली नाही। मृत शावकांना विच्छेदनासाठी चंद्रपूर येथील टीटीसी येथे नेण्यात आला। सर्व शावक आणि मृत वाघिणीच्या ऊतींचे नमुने डीएनए ओळख पद्धतीद्वारे विश्लेषित केले जातील आणि आई आणि शावकांच्या ओळखीची पुष्टी केली जाईल। कॅमेरा ट्रॅप्स लावून आणि क्षेत्रीय कर्मचारी तैनात करून परागंदा वाघाच्या उपस्थितीसाठी आणि हालचालीसाठी परिसरातील आणखी सखोल निरीक्षण चालू ठेवले जाईल अशी माहिती ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी दिली। आणि महाराष्ट्र टीव्ही 24 साठी आशिष खरोले, चंद्रपूर। भोई समाज हा धाडसी समाज आहे। आजही पाण्यात उतरून मासेमारी करण्याचा पारंपरिक व्यवसाय समाजाच्या वतीनं केला जात आहे। आता या व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे। चंद्रपूर आणि गडचिरोली क्षेत्रात अनेक मोठे तलाव आहेत। हे तलाव भोई समाजाला मासेमारीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। व्यवसायासोबतच या समाजातील युवक शैक्षणिक क्षेत्रातही समोर गेला पाहिजे ही आपली भूमिका असून धाडसी असलेल्या या समाजाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी आशिष खरोले, चंद्रपूर। चंद्रपूर शहरातील एका विद्यालयात युवकानं चाकूचा धाक दाखवित अल्पवयीन मुलीची छेडखानी केली। शाळेच्या आवारात प्रवेश करीत या युवकानं चाकूचा धाक मुलींना दाखवित अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता। मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी त्या युवकाला चांगला चोप दिला। सदर युवक हा नशेत असल्याचे नागरिकांनी सांगितले। तो बंगाली कॅम्प येथील रहिवासी असल्याची माहिती आहे। नागरिकांनी चोप दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय। नागरिकांनी त्या युवकाला पोलिसांच्या स्वाधीन करीत गुन्हा दाखल केलाय। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी आशिष खरोले, चंद्रपूर। आणि यासोबतच चंद्रपूर जिल्हा बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। नमस्कार। दुबई में हाई सैलरी जॉब के साथ ब्यूटी इंडस्ट्री में बनाए एक सक्सेसफुल करियर IS AS इंटरनेशनल ब्यूटी स्कूल जो है दुबई हेल्थ अथॉरिटी अप्रूव्ड, जो आपको मेकअप फील्ड में दिलाएंगे इंटरनेशनल रिकॉग्निशन। यहाँ की टीचिंग मेथड्स एंड यूनिक प्रोटोकॉल्स, स्पा टेक्निक्स, ब्यूटी थेरेपी, हेयर ड्रेसिंग, नेल टेक्निक एंड सैलो मैनेजमेंट से आपके कॉन्फिडेंस को मिलेगा नेक्स्ट लेवल बूस्ट। साथ ही एडमिशन फीस पर पाए 50% डिस्काउंट। कॉल नाउ 9158985007। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहां आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहां आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट थ्रिल राइड भी। साथ ही यहां आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK कॉटेजेस, वेल डिजाइंड डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट्स हॉल। और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कन्फर्म करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ। फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।